आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भिवशी भाजपाला खिंडार नसून साधी चीरही नाही, ते कार्यकर्ते भाजपाचे नव्हेतच. गावचा विकास आमदार जोल्लेताईंमुळेच, भिवशी भाजपा कार्यकर्त्यांचा खुलासा. भिवशीतील भाजप कार्यकर्ते हे निष्ठावंत आहेत, कोणत्याही गटाकडे जाणार नाहीत. आमदार जोल्लेताईंनी कोट्यवधीची विकास कामे केली आहेत. काँग्रेसचेच कार्यकर्ते काल जाऊन प्राध्यापक सुभाष जोशींना भेटून पाठिंबा देऊन भाजपाचे कार्यकर्ते म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणावे लागेल असा घणाघाती आरोप भिवशी येथील भाजप कार्यकर्त्यांनी केला. काल येथील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीच रॅलीने जाऊन प्राध्यापक जोशींना पाठिंबा देऊन भाजपाला खिंडार म्हणणे चुकीचे आहे, भाजपाचा एकही कार्यकर्ता त्यामध्ये नाही, खिंडार नव्हे साधी भाजपाला चीरही पडली नाही असा खुलासा भिवशीतील भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रसंगी संजय पाटील, प्रकाश शिंदे, सविता पवार, वनिता कांबळे, राणी हरदारे, नितीन पाटील, महादेव चोगले, रामगोंडा पाटील, मधुकर पाटील, किशोरकुमार पाटील, सचिन पाटील, सापगोंडा पाटील, अनिल वारके, विश्वास मगदुम, शशिकांत पाटील, बबन भोसले यांच्यासह अन्य उपस्थित होते. काल जी आपल्या न्यूज चॅनेलला व मीडियाला बातमी आलेले की भिवशीमध्ये जोल्लेंच्या गटाला खिंडार पडलेलं आहे, पण काल भिवशीमधून जी मोटरसायकल रॅली गेली होती आणि जी जाऊन काँग्रेस नेत्यांना भेटली, त्यामध्ये भिवशी भाजपमधील कोणताही पदाधिकारी किंवा एक सिंगल कार्यकर्ताही त्यामध्ये नव्हता. आणि भगदाड नव्हे तर साधी चीरसुद्धा भिवशी भाजपला पडलेली नाही. गेल्या 15 वर्षामध्ये जो भिवशी गावचा विकास झालेला नव्हता, तो 5 वर्षामध्ये भिवशी गावची सुकन्या सौ शशिकला जोल्ले यांनी भिवशीचा सर्वांगीण असा विकास साधलेला आहे. त्या विकासामध्ये सौंदलगाव भिवशी रोड, बायपास रोड, घाट काम, ग्राम विकास योजना, आरओ प्लॅन, शाळेच्या खोल्या, आंबेडकर आवास, बसवस्ती योजना, अपंग विधवा घरकुली योजना, सर्वांगीण सर्वसामान्यांच्या घरापर्यंत त्यांनी पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि सौ शशिकला जोल्ले या भिवशीच्या कन्या असल्यामुळं भिवशी गाव त्यांच्यावरती सततपणे प्रेम करत आलेलं आहे व पुढील काळात सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करतच राहणार आहे. तर माझं असं विरोधकांना आव्हान आहे की काल गेलेल्या मध्ये कोण भाजपचा कार्यकर्ता असेल तर दाखवावा, आणि भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्यांनी दाखवावा असं माझे त्यांना जाहीर आव्हान आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये 12 मेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये सौ शशिकला जोल्ले यांना भिवशीमधून उच्चांकी असं मतदान मिळणार आहे. आणि भिवशीतील सुज्ञ मतदार हे भिवशीची कन्या सौ शशिकला जोल्ले यांनाच मतदान करून निवडून आणणार आहेत. तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की तुम्ही भिवशीमधील सर्व मतदारांनी सौ शशिकला जोल्ले यांना मतदान करावे आणि भिवशी गावचा यापुढील सर्वांगीण विकास साधावा अशी माझी विनंती आहे. कारण भिवशी अगोदर हे कर्नाटक च्या नकाशामध्ये कुठे आहे हे कोणालाही माहिती नव्हतं, पण सौताई आमदार झाल्यामुळे बेंगलोर असून दे, दिल्ली असून दे, पुरा जगा भारताच्या नकाशामध्ये भिवशी गाव आलेलं आहे. आणि आज सर्व श्रेय हे सौ शशिकला जोल्लेताई यांना जातंय असं मला आनंदाने सांगावं असं वाटतंय. बेंगलोरला येऊन मला वाटतंय मी सुद्धा हजर होतो, आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष त्यावेळी भाजपाचे मधुकर पाटील हजर होते आणि आमचे सदस्य भी हजर होते. या सर्वांच्या प्रयत्नातून त्यावेळी भाजपकडून हा निधी आलेला आहे असं मी आपल्याला सांगू इथे. भिवशीसाठी 80 लाखाचा निधी देण्यात आलेला आहे असं जे सांगण्यात आलं ते भाजपचे खासदार, त्यावेळेचे भाजपचे खासदार श्री रमेशांना कत्ती
भाजपचे त्यावेळचे इरिगेशन मिनिस्टर श्री बोम्मई साहेब यांनी SC आणि STP फंडामधून 80 नसून 75 लाखाचा दिवशीसाठी निधी दिलेला होता आणि हा निधी आणण्यासाठी भिवशीतील भाजपाला खिंडार, भिवशीला भाजपाला खिंडार पडत असताना भिवशीतल्या एकत्रित कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाला पाठिंबा द्यायला म्हणजे त्यावेळेला त्याला खिंडार म्हटलं जातं. असं नाही की ज्यावेळेला आता काल आपण त्या फोटोत म्हणजे व्हॉट्सअपवर परत त्याचा फोटो बघितला, त्या फोटोत जर बघितलं तर भाजपचा कार्यकर्ता जाऊन कुणी पाठिंबा दिला नाही, त्या तसा कार्यकर्ता कुणी दिसला नाही, किंवा त्याचं जे पुढारी म्हणून ज्याने ह्या लोकांना नेलं किंवा या कार्यकर्त्यांनी नेलं ते पुढारी असून काँग्रेसचंच पुढारी, काँग्रेसचंच कार्यकर्ते, काँग्रेसचं पदाधिकारी आहे, त्याने जाऊन तिथं त्यासनी पाठिंबा. माझं असं स्वतःचं मत असं आहे की त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते असताना त्यांच्याच पक्षाला आणि परत का पाठिंबा दिला, थोडंसं संशोधनाचा भाग आहे की का पाठिंबा आणि परत त्याच कार्यकर्ते, त्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच पक्षाला नेमचा पाठिंबा आहे म्हणणं म्हणजे काय भानगड. म्हणजे उदाहरणार्थ की आम्ही आता भाजपचे कार्यकर्ते जायचं आणि ज्वल्लेदाई तुम्हाला पाठिंबा आहे म्हटल्याचा प्रकार म्हणजे काय, दुसऱ्या कुठल्या तर पक्षातले 4 कार्यकर्ते आहेत आणि तो पाठिंबा दिला असता तर तो म्हणजे एक खिंडार म्हटलं असतं किंवा जाणं पाठिंबा देणं योग्य बी म्हटलं असतं. पण तसं काय त्या लोक गेलेल्यातली बघितली तर कुठेतरी प्रामाणिक म्हणजे आपल्या भाजपमधले कार्यकर्ते आहेत असं काय ते वाटत नाही, त्यामुळे खिंडार पडणं किंवा काय पडणं हे काय मला पटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण भिवशीतला एक सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ज्वल्ले वहिनीने जे काय ह्या गेल्या 5 वर्षात केलेलं बघितलं तर भिवशीतल्या एकाही माणसानं, मी असं म्हणेन की राजकारण आहे म्हटल्यानंतर थोडं विरोध नसेल तर विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी सोडून सगळ्यांनी ज्वल्ले वहिनीसनी पाठिंबा द्यावा आणि मतदान करावं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन असं सांगायचं की विरोध जरी आम्ही भाजपच्या लीडरांनी जरी विरोध केला, काँग्रेसच्या आणि भाजपच्या लीडरांनी मिळून जरी विरोध केला तरी भविष्यात ज्वल्ले वहिनीसनी मतदान जास्त होईल असं मला वाटते. कारण लोक तेवढं प्रेम करणारे लोकांनी तेवढं त्यांनी काम पण भविष्यात केलेलं आहे आणि ह्या कामाच्या जीवावर, नुसतं प्रेमाच्या जीवावर किंवा त्यांनी भिवशीत आहेत म्हणून म्हणत नाही, त्यांनी जे काम केले नुसतं भिवशीतच नव्हतं तर निप्पाणी भागात जे काम केले, भिवशी आहे किंवा माझं माहेर आहे किंवा ते गाव आहे हाच विषय नाही, कारण त्यांनी निप्पाणी मतदारसंघाच्या आमदार आहेत, टोटल निप्पाणी मतदारसंघात काम केलेलं. आणि आम्ही काय मोठं म्हणजे निप्पाणी मतदारसंघाचं बोलणे का मी मोठा लीडर नसलो तर भिवशी गावापुरतं जर बोलायचं म्हटलं असा तर भिवशीतल्या एकही माणसानं दुसरीकडं मत टाकू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि काल गेलेल्या ते गेलेल्या जरी भले कुठल्या पक्षाचं आहे असलं तरी ते भिवशीच आहेत आणि भिवशीच असल्यामुळे त्यांनी मी हात जोडून अनेकदा विनंती करतोय की ह्या वेळा कसल्याही परिस्थितीत तुम्ही सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन ज्वल्ले वहिनीसनीच मतदान करावं.